राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाकडून ठाण्यात एक नवं मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. या कार्यालयाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटनाच्या वेळी अजित पवार समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केलं. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचं हे मध्यवर्ती कार्यालय येणाऱ्या काळात त्यांच्या सर्व घडामोडींचं, त्यांच्या पुढच्या वाटचालीचं केंद्रबिंदू ठरणार आहे. उद्घाटनाच्या वेळी कार्यकर्त्यांना संबोधताना अजित पवारांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. मी अशा प्रकारचा निर्णय घेण्याचं कारण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. देश पातळीवर आज नरेंद्र मोदींच्या सारखा करिश्मा असणारा दुसरा नेता पाहायला मिळत नाही. 9 वर्षात जागतिक पातळीवर भारताचा नवलौकिक वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं. आणि मी 32 वर्ष समाजकारण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.